हॅप्पी दीपावली मैत्रिणीनो. आज मी तुम्हाला आता सगळी तर सर्वत्र चालू आहे की पाण्यावर पेटणारे दिवे दाखवत आहेत, तर ट्राय मी विचार केला मी सुद्धा ट्राय करते, बघूया होते काय ती ट्रिक आपल्याला येते का बघूया. तर ट्रिक करण्यासाठी मी दोन बाउल घेतलेत काचेचे, त्यात मी थोडं पाणी टाकणार आहे. आणि थोडस तेल, एकदम नावाला तेल टाकणार आहे, कारण ही ट्रिक आहे ना सर्वत्र खूप चालते, तो म्हटलं ट्राय करू आपल्याला पण येते काय. थोडस कापून टाकते, माझ्याकडे प्लास्टिकची बाटली होती त्याला मी त्याची थोडी शीट कापते. आणि आता ह्याला मी अगरबत्तीने थोडीस मधोमध होल करणार आहे. तसंच मी दुसरं सुद्धा एक करून घेते, दुसरीकडे सुद्धा मी होल करून घेतला आहे. आणि आता हे बघा, इथे मी याची वात केलेली, कापसाची वात करून घेतली आहे, ती तेलामध्ये बुडवायची आहे. आणि आपल्याला ह्यातून काढायची. आता मी ह्याला हिच्यावरती सोडणार आहे. आणि ही बघा, ही तरंगते माझी किती सुंदर असं. तसंच मी दुसरी सुद्धा वात करून घेणार आहे, ह्याला सुद्धा मी थोडस तेल लावणार. थोडं तेलामध्ये भिजवून ही वात थोडी तेलामध्ये भिजवून घेणार आहे. सेम प्रोसिजर करते, आणि ह्याला सुद्धा मी पाण्यावरती कसे बघा छान असे तरंगता येते पाण्यावरती, तुम्हाला दिसत असतील छान तरंगताना. आता ह्याला डेकोरेशन म्हणून मी थोडीशी माझ्याकडे सकाळी फुलं आणलेली, त्यातले फुलं मी थोडीशी ह्याच्यावरती टाकणार आहे डेकोरेशन म्हणून. तुम्हाला हवे असेल तर तुम्ही पण कुठची पण फुलं टाकू शकता सजवण्यासाठी, माझ्याकडे ही फुलं होती मी ती टाकते. अरे वा, हे बघा मैत्रिणीनं म्हणजे किती सुंदर असं दिवा तयार झाला आहे, आणि तो सुद्धा पाण्यावरती. हे पूर्ण हे जे दिसतंय ना ते पूर्ण पाणी आहे, आणि वरती थोडीस मी तेल टाकलंय. म्हणजे मैत्रिणीनं किती सुंदर असं दिवा तयार झालाय, ह्यात तुम्ही कलर सुद्धा टाकू शकता तुमच्या इच्छेनुसार. मी कलर नाही टाकलाय, मी किती सुंदर दिसतंय बघा ना ते. आणि हे पूर्ण पाणी आहे, आणि खूप कमी म्हणजे 5-7 थेंबच मी फक्त तेल घेतलं आहे. आणि हे बघा, हा असा सुंदर माझा दिवा तयार झालाय. आणि अशाच प्रकारे मी हे सुद्धा दिवे, मातीचे दिवे सुद्धा तयार करून घेणार आहे, त्यासाठी सुद्धा मी हेच यूज करणार आहे. आणि हे माझे दिवे मी आज दीपावलीसाठी यूज करणार आहे. पण खरं सांगू का मैत्रिणीनो, जी मजा आपल्या ह्या मातीच्या दिव्यामध्ये आहे ना ती कशातच नाही आहे. ह्या मातीच्या दिव्याने जर तुम्ही घर सजवाल ना, खूप सुंदर घर दिसतं. ह्याच्याने तर दिसतंच,
पण एक आर्ट म्हणून ठीक आहे, हा आपण एक आर्ट करायचं आहे म्हणून. पण ह्याच्या जर तुम्ही मातीचे दिवे जर विकत घेतले ना, तर कुंभारांना पण खूप फायदा, त्याचा खूप फायदा होणार आहे. कारण बिचारे ते सुद्धा खूप मेहनत करतात, आणि हे खरं म्हणजे खूप मेहनत करून हे दिवे बनवले जातात. कुंभार काका खूप मेहनत करून हे दिवे बनवतात. त्याच्यामुळे ना शक्य शक्य जेवढे ना आपण हे मातीचे दिवे आपण विकत घेतले पाहिजे. हा हे ठीक आहे, आर्ट आहे, आर्ट कला आहे, आपल्याला कला करायची आहे त्यासाठी ठीक आहे. पण त्याबरोबर आहे ना मातीचे दिवे सुद्धा तुम्ही विकत घ्या, आणि त्या आपली आणि त्यांची दोघांची दिवाळी सुखमय आणि आनंदी करा. तुम्हाला दिवाळीच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा. माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. माझं हे आयडिया तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक कमेंट्स अँड सबस्क्राईब करा. आणि हा तुम्ही ही ट्रिक यूज केली आहे का, तुम्ही सुद्धा हे असं आयडिया यूज केली असेल तर